नमस्कार, मी संगीता सोनार संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज भोगी आहे, नवीन वर्षाचा पहिला सण आहे, त्यानिमित्ताने सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा। गेल्या वर्षी मी भोगीची भाजीची रेसिपी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ती तुम्ही जरूर बघा। उद्या मकर संक्रांती आहे, मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांतीसाठी खास मी गुळाची पोळी बनवणार आहे। गेल्या वर्षीसुद्धा मी गुळाची पोळीची रेसिपी जरा वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, किसून घेतला आहे। आता हा मी कुकरमध्ये ठेवणार आहे, साधारण 10 ते 15 मिनिट छान असा मेल्ट होईपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे। मी आता कुकरमध्ये ठेवते, कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, गुळाचं पातेलं ठेवते। यामध्ये बिलकुल पाणी जाणार नाही आहे। आता झाकण लावून घेते। शिट्टी मी काढत आहे, साधारण आता 10 ते 15 मिनिट कुकर आता गॅसवर ठेवून घेते। कुकर मी आता गॅसवर ठेवलेला आहे, 15 मिनिटं आपण आता वाट बघायची आहे। 15 मिनिटं झालेली आहेत, कुकरचा गॅस मी बंद करून बघते गूळ आपला मेल्ट झाला का। छान मेल्ट झालेला आहे, पातेल आता बाहेर काढून घेते मी। गुळाचं पातेल आता कुकरमधून मी काढून घेतलेलं आहे। आता हा वितळवलेला गूळ आपल्याला थंड करत ठेवायचा आहे, तोपर्यंत बाकीचं साहित्य दाखवते। गूळ थंड होत आहे एकीकडे, तोपर्यंत मी तीळ निवडून घेतलेले आहे। हे बघा, एवढ्याशा तिळामध्ये बराचसा असं बारीक खडे निघालेले आहेत, काढून घेते ते खडे। अर्धी वाटी तीळ, अर्ध्या वाटीपेक्षा कमी बेसन घेतलेलं आहे, 1.5 टेबलस्पून सुकं खोबरं किसून घेतलेलं, 1 टेबलस्पून खसखस। आता आपल्याला ह्या चारही गोष्टी आहे ह्या भाजून घ्यायच्या आहेत। कढई गरम करत ठेवलेली आहे, सुरुवातीला तीळ भाजून घेते। तीळ छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तीळ बघा छान असे चटचट आता फुटायला लागलेत, बघा छान भाजले गेले आहेत। काढून घेते आता। खसखस भाजून घेते, कढई ऑलरेडी गरम आहे त्यामुळे खसखस ही पटकन भाजली जाणार आहे। खसखस भाजून झालेली आहे, काढून घेते। बाउलमध्ये आता खसखस काढून घेतली आहे, आता खोबरं भाजून घेते। रंगावर आता हे परतून झालेलं आहे, काढून घेते। खसखस आणि खोबरं मी एकत्रच ठेवत आहे। आता ह्याच कढईमध्ये मी जरा साजूक तूप घालून घेत आहे। आपल्याला बेसन पीठ आता आहे भाजून घ्यायचं आहे। पीठ घालून घेते, छान असं खमंग असं हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, म्हणजे छान पूर्णपणे असं भाजलं जातं, नाही तर वरतून एकदम करपू शकतं आणि आतून कच्च राहू शकतं। पीठ छान आपलं भाजून झालंय, बघा मस्त असं खमंग असं सुवास सुटलेला आहे अगदी। गॅसची फ्लेम बंद करते। मिक्सरच्या जारमधून आता तीळ बारीक करून घेते मी।
तीळ बारीक करून झालेले आहेत, काढून घेते आता। परत आपल्याला हे खोबरं आणि खसखस जे आहे ते पण बारीक करून घ्यायचं आहे। खोबरं आणि खसखस सुद्धा बारीक झाले करून या तिळांवरच मी काढत आहे। अगोदर थोडंसं जायफळ मी आता किसून घेते। हा वितळवून घेतलेला गोळ बघा छान झालाय। जायफळ पूड घालून घेते, वेलची पूड छान मिक्स करून घेते। आता ह्या पातेल्यामध्ये मी तीळ, खोबरं आणि खसखस जी वाटून घेतली आहे ते घालते। भाजलेलं हे बेसन आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। छान नरम असं सारण आपलं तयार झालेलं आहे बघा। आता हे जरा बाजूला ठेवते। पोळीसाठी आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। पाऊण कप गव्हाचं पीठ, पाऊण कप मैदा, पाव वाटीपेक्षा थोडं जास्त बेसन पीठ, एक टेबलस्पून बारीक रवा। छान खुसखुशीत होते पोळी। एक चिमूटभर मीठ, एकीकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे मोहन घालण्यासाठी। तेल छान कडकडीत तापलेलं आहे, थोडंसं पीठ घालून बघायचं आपल्याला याच्यामध्ये। आता हे ओतून घेते। छान आता हे तेल आपण मिक्स करून घ्यायचंय। सुरुवातीला गरम असल्यामुळे मी चमच्यानेच मिक्स करत आहे, ते आपोआपच आता थंड होईल। हे तेल अगदी व्यवस्थित सर्व पिठाला छान चोळलं गेलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आता घट्टसर गोळा मळवून घ्यायचं आपल्याला। कणिक छान वळवून झालेली आहे, आता थोडंसं तेल मी लावून घेते। छान अशी नरम मी मळवून घेतलेली कणिक। सारण तयार करून घेतलेलं आहे, हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। हातावर आता थोडंसं तूप घेतलेलं आहे। छान हे मिश्रण आता मी रगडून घेत आहे व्यवस्थित। म्हणजे पोळीमध्ये व्यवस्थित भरलं जाणार। आता पोळी लाटायची आहे। एकदा परत छान कणिक अशी मळवून घेते व्यवस्थित। कणकेचे आता लहान साईजचे गोळे तयार करून घेत आहे मी। गुळाची पोळी आता लाटून घ्यायची आहे।
हे जे आपण कणकेचे छोटे गोळे तयार करून घेतले होते त्यातला एक मी घेतला आहे. आता छान हातावर असं नरम करून घ्यायचं आहे आपल्याला. गव्हाचं पीठ घेत आहे लावायला. कणिक आपली छान मुरली गेली आहे बघा अगदी. ही लहान साईजची पुरी आता मी लाटून घेतलेली आहे. सारण सुद्धा मी छान असे नरम गोळे करून घेतलेले आहेत बघा. अगदी इझिली आता ही पोळी लाटली जाईल. आता ह्या पुरीमध्ये सारणाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि पुरणाच्या पोळीप्रमाणेच आपल्याला आता एक चाळी पुरी मी बनवून घेत आहे. तुम्ही हवं असल्यास दोन पुऱ्या लाटून घेऊ शकता छोट्या, तसेच मध्ये सारण ठेवून लाटून घ्यायच्या. थोडस पीठ भुरभुरून घ्यायचंय पोळपाटावर. हाताने थोडस मी दाबून घेत आहे. सारण छान असं स्प्रेड होतो. आता लाटून घेते. पोळी तयार आहे, भाजून घेऊया. पोळी आता भाजून घेते मी व्यवस्थित. छान असे बबल्स यायला लागलेले आहे, उलटवून घेते आता. तूप लावून सुद्धा अतिशय छान लागते ही पोळी. आता उलटून घेऊया. छान खरपूस झाली भाजून. आता फोल्ड करून घेते मी. खूपच सुरेख आपली ही पोळी आता भाजून झालेली आहे. काढून घेते आता. जवळून दाखवते किती सुरेख भाजली गेली आहे आपली ही पोळी. अजून एक पोळी मी लाटून दाखवते. सारण भरून घ्यायचं आहे ना. छान असं बंद करायचं. थोडस पीठ भुरभुरून घ्यायचं असं. पोळी छान लाटून झाली आहे बघा. सारण छान असं स्प्रेड झालं आहे पूर्णपणे पोळीमध्ये. भाजून घेऊया.
तूप सोडून घेतली. आता मी तुम्ही तूप न टाकता सुद्धा भाजून घेऊ शकता. उलटवून घेते आता. मस्त भजली गेली एकदम खरपूस. आता फोल्ड करून घेते. उलटून घेते आता. जवळून दाखवते. बघा किती छान भाजली गेली ना. कलरही छान आला एकदम. काढून घेते आता प्लेटमध्ये. अशा पद्धतीने आता सर्व पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. सर्व पोळ्या आता आपल्या रेडी झालेल्या आहेत. तुम्ही येत्या मकर संक्रांतीला जरूर बनवा. अतिशय सुरेख आणि अशा खुसखुशीत पोळ्या झालेल्या आहेत. हे सारणसुद्धा पाण्याचा बिलकुल वापर केलेला नसल्यामुळे हे आरामात वर्ष 6 महिने फ्रीजमध्ये राहू शकते. आपण एनी टाईम ह्या पोळ्या बनवू शकतो. आवडली की नाही तुम्हाला ही गुळाच्या पोळीची रेसिपी? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.